कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ दिला जात असून यामुळे जिल्ह्यातल्या महिला उद्योग उभारणीत पुढे येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या कुडीतरी इथल्या विद्या बोरुडकर यांनी राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत फुलशेतीतून सर्वांगीण प्रगती साधली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतः सक्षम बनण्याबरोबरच त्यांनी अन्य महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत असलेल्या बालिंगा इथल्या अस्मिता लोकसंचालित साधन केंद्रातून महिलांसाठी असणाऱ्या योजनांची विद्या बोरुडकर यांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर बोरुडकर यांनी फुलशेती व्यवसाय करणाऱ्या विचारानं पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथल्या प्रशिक्षण केंद्रात फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 6 लाख रुपयांचं अर्थसहाय्य घेऊन करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं पॉलीहाऊसमध्ये फुलशेती सुरू केली. या शेतीमध्ये लावलेल्या जरबेरा आणि निशिगंधाच्या फुलांना मुंबई हैदराबाद नाशिक दिल्ली अशा मोठ्या शहरांमधून चांगली मागणी मिळत आहे आणि महिन्याला साधारणत 40,000 रुपयांचा नफा त्यांना त्या फुलशेतीमधून होत आहे. त्याचबरोबर 6 महिलांना देखील बोरुडकर यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्या पॉलीहाऊसमध्ये मी माझ्याकडे 6 ते 7 महिलांना डेली काम देऊ शकतोय. पहिल्यांदा माझं 10 गुंठ्याचं पॉलीहाऊस होतं, नंतर मी 6 गुंठे वाढवण्यासाठी आपलं महिला आर्थिक विकास महामंडळ मावीमकडून मला 6 लाखाचं अर्थसहाय्य अण्णासाहेब पाटीलमधून मिळालेलं आहे. मला 16 गुंठ्याच्या पॉलीहाऊसमध्ये मंथली 40,000 रुपये फायदा होतो सगळा मेंटेनन्स जाऊन, आणि माझी फुलं देशात मुंबई बडोदा हैदराबाद दिल्ली अशा ठिकाणी चालू जातात.